पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे नगर कल्याण हायवेवर स्टेट बँक ऑफ इंडिया शेजारी असलेल्या एटीएमची बुधवारी पहाटे 1:55 दरम्यान चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. चोरांनी एटीएम पळवण्यासाठी चारचाकी वाहनाचाही वापर केला होता. लोखंडी तारेच्या तसेच वायर रोपच्या सहाय्याने एटीएम मशीन बांधून तोडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये 3 चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत. एटीएम मधील 2,82,09,100 रुपये सुरक्षित असल्याचे देखभाल व्यवस्थापक विश्वास कसबे यांनी सांगितलं आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे, पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत उगले, पोलीस हेड कॉन्स्टेबल लोणारे, पोलीस कॉन्स्टेबल सूरज कदम तसेच नगर येथील ठसे तज्ञ यांनीही भेट देऊन पाहणी केली. मात्र सर्व पैसे सुरक्षित असल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. पुढील तपास पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत उगले हे करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.